विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत, परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 2 मार्च रोजी ठणकावून सांगितले आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला. भाजप नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत राजीनाम्यांची मागणी करत असून, खोटे आरोप करून गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. तसेच शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले आहे हे SIT च्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते, असंही ते यावेळी म्हणाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली आहे, यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. उद्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या आधी सर्व मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्व मंत्री आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी भेटायला आज बोलवले. मला खात्री आहे की या विधानसभेतील येणारे प्रश्न, राज्यातले काही महत्त्वाचे प्रश्न यावर साधक बाधक चर्चा होईल. संध्याकाळी देखील बैठकीचं आयोजन केलं अशा पद्धतीचे. संध्याकाळी सर्व आमचे जे महाविकास आघाडीचे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना एकत्रित बैठकीला बोलवले, कारण उद्या अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बोलवले. सर भाजप म्हणत आहे की मी यापूर्वी सांगितले की रोज उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि मंत्र्यांचा राजीनामा मागायचा हे थोडंसं त्यांनी थांबवलं पाहिजे. विधानसभेत आपण ज्यावेळी निवडून जातो त्यावेळी विधानसभेत चर्चा करून प्रश्नाचं तड लावायची असते. इथं गोंधळ करण्याचा मनसुबा विधानसभेचं अधिवेशन सुरू करण्याच्या आधीच जाहीर करणं हे मला वाटतं भारतीय जनता पक्षाची सध्याची मानसिकता कशी आहे हे अधिक स्पष्ट करतं. माध्यमांमध्ये सध्या एक बातमी आहे, NCBचा जो अहवाल आला आहे SIT चा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्यनकांकडे ब्रोक नव्हतं, उगाच त्याचा मोबाईल देखील त्यांना ताब्यात घेतला अशा पद्धतीची देखील माहिती त्यामध्ये आली, अशा काहीच त्या गोष्टी सापडलेल्या नाही आहे असं हिंदुस्थान एका दैनिकात देखील मी वाचलं सकाळी. याचा अर्थ असा आहे की शाहरुख खानच्या मुलाने ड्रग पजेस केलेले नव्हते तरी देखील त्याला त्या केसमध्ये गुंतवण्याचा प्रकार झाला. एकंदरच त्या बोटीवर जाऊन त्याच्या रेड करून फार मोठा गाजावाजा करून ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टी केल्या आणि त्यांच्याबरोबर जे भाजपचे ऑफिशियल्स